हिवाळी अधिवेशन चालू झालेला आहे आणि जवळपास 55,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येक जे महायुतीचे आमदार आहेत त्यांना जवळपास 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. विरोधकांच्या आमदारांकडे काही लक्ष देण्यात आलेलं आहे का? आपल्याबरोबर बाळासाहेब थोरात आहेत. सर, किमान 55,000 कोटी रुपयांच्या मागण्या आणि प्रत्येक आमदाराला किमान 40 कोटी रुपये दिले जात आहेत महायुतीच्या आमदारांना, कशा पद्धतीने बघताय? खरं म्हणजे मी आज अद्याप ते पुस्तक पाहिलं नाही, परंतु जे आपण सर्व सांगतायत असं असेल तर महाराष्ट्राच्या इतिहासातली दुर्दैवी गोष्ट आहे ही. शेवटी जनता ही आपली सर्वांची असते, सरकार हे सर्वांचं असतं. त्याने हा भेद निर्माण करणं, याचा अर्थ असा की जनतेबरोबर तुम्ही खेळ करताय. ही खिलवाड जी आहे ती जनतेबरोबर करता आहात आणि याचा परिणाम शेवटी नाराज होणार आहे. रस्ते समजा तुम्ही दिले असतील, एकाचा बरा रस्ता होणार, शेजारचा रस्ता मात्र खड्डे असणार. हे खड्डे सगळे दोषी या सरकारला ठरवतील, जबाबदार सरकारला धरतील. पण दुसरा मुद्दा असा आहे या पद्धतीनं, कारण की हे अधिवेशन सुरू होत असताना मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा चर्चा झालेली आहे आणि सांगितलं जातं की मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा होऊ शकतो. त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं असायचं काही कारण नाही. अनेक जण मीटिंगमध्ये आहेत, त्यांचा मेळ घालण्याची कला त्यांना दाखवावं लागेल. मला वाटत नाही ती कला दाखवू शकतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.